समाधी लगने का प्रस्ताव बघू परंतु महापौर साहेब सन्मान्य महापौर साहेब माझ्या प्रभात शाळकरांनी इथे नवीन शौचालय बांधण्याचा करार मंजूर होऊन एक वर्ष झाला आणि निविदा सुद्धा निघाल्या होत्या परंतु आजपर्यंत वर काढून ठेकेदारच दिली नाही फक्त फाईल या टेबलावरून त्या टेबलावर असा प्रवास तिथं चालू आहे आणि मला अशी समजते की अंकुश जवळ साहेब सांगतायत की यांनी शहरा मागे की म्हणजे इथे किती नागरिक उघड्यावर शौचालय जातात मग महापौर साहेब ज्यावेळी सरकारला येते नवीन शौचालय शौचालयाचा प्रस्ताव मंदिर साठी महासभेत आला होता त्यावेळी अंकुश साहेबांनी काय म्हटलं तिथे एक वर्षापूर्वी तुम्ही येऊन तिथे साहेब तर ऐका तुम्ही आहे एक वर्षापूर्वी तिथे येऊन नागरिकांशी चर्चा करून ते पण तुम्हाला ते झाले नाही मी पत्रावर केलं त्याने पण झाले नाही नंतर त्यांनी दोनदा येऊन त्यांच्या नागरिकांच्या सह्या सुद्धा घेतलेल्या आहेत अंकुश साहेब तुम्ही हा असं का प्रस्ताव केलाय तेव्हा तुम्ही बघितलं नव्हता तर उघड्यावर किती सौ बसतायत ते एक वर्षानंतर तुम्ही ठराव कॅन्सल करताय आणि इथे माझी सभागृह कशासाठी भरली होते असं ठराव कॅन्सल करण्यासाठी का करायला लागतंय इथे आमचा वेळ माया कुठं होता आम्ही 15 दिवस झाले धावतो इथे महिला येतोय सभागृह होते कशामध्ये कशासाठी येतो असे ठराव बंद करून कॅन्सल करण्यासाठी येतो का आणि शौचालय नाही आहे शौचालयासाठी मी एक वर्षभर म्हणते सभागृहात पोहोचते शाळेचं सभागृह तेव्हा गेल्या ऑगस्ट मध्ये जेव्हा विधानसभेचे सदस्य आले होते त्यांच्या समोर सुद्धा मी शौचालयाचा विषय काढला शाळेचा ते सुद्धा ते झाले नाहीये किती लाजवाणी गोष्ट आहे ही शौचालयासाठी मला एक वर्षभर भांडावं लागतंय काय पण उत्तर देऊ तुम्ही असं ठराव कॅन्सल करताय घेतात कशाला मास्क वगैरे पाहणी करतो आणि असं कुठलंही रद्द केलेलं नाहीये ते या ठिकाणी समोर